राज कस्तुरी सर, पहिला चेंडू लाईन पावी लागेल, लाईन चुकीची आहे आणि पंचांचा इशारा येतो आहे. व्हाईट बॉल या अवांतर धावेने श्री गणेश होती आहे. अमोल आणि विशाल ही जोडी आहे आणि गोलंदाज राजू आहेत. पहिला चेंडू व्हाईट आणि त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी राजूने केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आयोजित सह्याद्री क्रिकेट लीग 2024 सीझन 6 आहे. गेली 5 वर्ष आपण पाहिलं यशस्वी आयोजन आणि 6व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय या स्पर्धेने. आजचा अंतिम दिवस आहे. कोटकर बॉईज आपला 12th मॅन पाठवायचा आहे. पुन्हा एकदा ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅनच्या दिशेने आणि सीमा रेषेच्या बाहेर लेग बाईजच्या स्वरूपात येतोय हा चौकार. धावसंख्या आहे 5. चांगली सुरुवात केली आहे. अभिनंदन पुन्हा एकदा शंकर भावकर यांचं आणि आनंदला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच राज कस्तुरे सर यांच्या शुभ हस्ते. अजून एक चौकार येतोय. आदरणीय राज कस्तुरे सरांना विनंती असेल आनंदला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच च पारितोषिक, ज्याने अंतिम षटकामध्ये धावा डिफेंड केला आणि सामना टाय झाला. आता मात्र शंकरजी भावकर साहेबांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. काल थोडेसे नाराज होते ज्याप्रमाणे खेळ झाला होता श्री सुखाई देवी 11 या टीमचा, परंतु आज कालचं सर्व विसरून आज नव्या जोमाने नक्कीच चांगला खेळ करतायत. ऑफड्रायव्हचा फटका आहे, मिळते एक धावे चेंडूवरती. अभिनंदन आनंद, पुढील सामन्यासाठी शंकर शेठ आपल्याला शुभेच्छा असतील. धावसंख्या आहे 10. धावसंख्या आहे 10. विशाल आणि अमोल ही जोडी आहे. यावेळेस बॅटची कडा आहे इनफील्डच्या वरून गॅप मधून. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेगच्या दिशेने. क्या बात है, अप्रतिम क्षेत्ररक्षण, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण शरद होते आणि 100% एफर्ट शरदने दिले त्या चेंडूवरती. मिळतील 3 धावा आपल्या संघासाठी, नक्कीच एक धाव वाचवली आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 13. धावसंख्या आहे 13. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. स्वरा फायटर्स आणि कोटकर बॉईज या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे आणि झेल झालाय ड्रॉप. अमोलला मिळते जीवनदान. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. बिनबाद 14 ही धावसंख्या आहे. प्रथम बॅटिंग करणारे स्वरा फायटर्स या संघाची. यापुढील सामना असेल ठाणोबा विठ्ठला 11 आणि गोसिया स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये. लीग मधील 20वा सामना असेल. 21 सामने लीग मधील होतील आणि त्यानंतर एक प्रेक्षणीय सामना आहे आणि त्यानंतर फर्स्ट क्वालिफायर, एलिमिनेटर, सेकंड क्वालिफायर आणि मेगा फायनल. धावसंख्या आहे 14 आणि गोलंदाज आहेत करण या दुसऱ्या षटकामध्ये. बिग हिट केलाय, जीवनदान मिळालं होतं आणि दुसऱ्या चेंडूवरती हा षटकार लगावलाय अमोलने. धावसंख्या 6 ने पुढे जाईल 20-20. धावसंख्या आहे 20.
चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या दोन संघांमध्ये. दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे, खास करून स्वरा फायटर्स या संघासाठी हा सामना डू ऑर डाय आहे, कारण की लीग मधील ते शेवटचा सामना खेळतायत. पुन्हा एकदा ऑन साइडला चांगला स्ट्रोक खेळला डीप मध्ये स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल 21 धावा धावफलकावरती आहेत. स्वरा फायटर्स या संघाचा एकच मनसुबा असेल की हा सामना जिंकून या स्पर्धेमधील आपलं आव्हान नक्कीच कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की जर इथून सामना पराभूत झाले तर जवळजवळ आव्हान संपुष्टात येईल. मिसटायमिंग आहे, जेलची शक्यता असेल, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि क्या बात आहे, अप्रतिम, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट. हा जेल पकडलाय संतोषने, लॉंग ऑफ वरून आले होते, मिड ऑफला हा झेल पकडलाय आणि फलंदाज झालाय बाद लागतोय हा पहिला धक्का. फलंदाज विशाल बॅक टू द पवेलियन. राजेश येतोय नवीन फलंदाज, 21 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज गमावलाय स्वरा फायटर्स या संघाने. कोटकर बॉईज या संघाने सलग 4 सामने यावेळी चांगला चेंडू आहे. गोलंदाज करण पुन्हा एकदा राईट मोर द विकेट ने गोलंदाजी करतायत. फुल टॉस चेंडू आहे, ऑन साइड टर्न केला डीप मध्ये स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 22-22. चांगलं कमबॅक केलंय करणने या षटकामध्ये, कारण की पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार आणि त्यानंतर विकेट देखील मिळवली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी, पूर्णपणे सरप्राईज केलंय चेंडूवरती आणि येतो हा डॉट बॉल. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. धावसंख्या आहे 22 धावा दोन षटकांच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज आहेत प्रेम कस्तुरे येत आहेत गोलंदाजी मार्क वरती, जेन्युइन ऑलराउंडर आहे. कुटकर बॉईज या टीमचे एक प्रमुख खेळाडू आहेत प्रेम. राईट आर्म राऊंड विकेट ने गोलंदाजी करतात आणि स्ट्राइक इन ला फलंदाज आहेत राजेश. क्रॉस बॅट इज टू खेळण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी, यष्ट्यांच्या पाठीमागे मास्टर माइंड संगनायक, मास्टर ब्रेन अनिकेत आहेत. येतो हा डॉट बॉल आणि धावसंख्या आपण बघू शकाल 22 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की डू ऑर डाय सामना आहे स्वरा फायटर्स या संघासाठी. डान्सिंग डाऊन द विकेट, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका आणि डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, ग्लोरियस स्ट्रोक, चौकार. ठाणोबा विठ्ठलाई आणि गौसिया स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये असेल या पुढील सामना. दोन्ही संघाच्या संघनायकांना
विनंती असेल आपण टॉस साठी या. नितेश सबमरीन डिलिव्हरी आहे, चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि पाहिलं गेलं तर शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत फर्स्ट लीप मध्ये आणि बाईच्या स्वरूपात मिळते एक धाव. आतापर्यंत सह्याद्री क्रिकेट लीग मध्ये 100 षटकार आणि 138 चौकार लागलेत ANP लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आणि खूप चांगली माहिती ते देखील देत आहेत. चांगला स्ट्रोक खेळले डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला, चांगली फिल्डिंग होते आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे जाईल 29, 29 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे, गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आयोजित सह्याद्री क्रिकेट लीग. पुन्हा एकदा ऑन साइडला चांगला स्ट्रोक आहे परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत, थोडेसे फंबल झाले, एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चित्याच्या वेगाने चित्याच्या चपळाईने या 2 धावा पूर्ण होत आहेत. 31-31. धावसंख्या आहे 31. नितेश येत आहे टॉस साठी. हाफ ट्रॅकर आहे बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट, परंतु क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल, अप्रतिमा झेल पकडलाय, फलंदाजाला बाद लागतोय, अजून एक धक्का स्वरा फायटर्स या संघाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2-31. गोलंदाज आहेत अनिकेत, स्वतः संगणक येतोय अंतिम षटकामध्ये. धावबाजी संधी आहे, विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि फलंदाज झालाय बाद लागतोय, अजून एक धक्का राजेश बॅक टू द पवेलियन. येस, दोन्ही संगणक इथे उपस्थित आहेत आणि आपण टॉस करूया. गौसिया स्पोर्ट्स आणि ठाणोबा विठ्ठलाई 11 या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल. किरण आहेत स्ट्राइक इनला, ऑन साइडला लॉफ केला डीप मध्ये, फिल्डर आहेत मिड विकेटला, क्या बात आहे. सुभाष आहेत, सुभाष चाळके ज्यांनी आधी थोडीशी खराब गोलंदाजी केली होती, 21 धावा 4 चेंडूंमध्ये खर्च केल्या होत्या, परंतु तो सामना विसरून पुन्हा एकदा त्यांना नव्याने सुरुवात करावी लागेल. धावसंख्या आहे 32. अनिकेतने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी स्वीकारली अंतिम षटकाची. संघनायक आहे सर सेनापती आहे, क्या बात आहे. लेटकटचा फटका आपण पाहतोय इनफील्डच्या वरून, बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या आहे 36.
पुन्हा एकदा लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, शर्यत लागलीये आणि ती शर्यत जिंकली आता मात्र चेंडूने सीमारेषेच्या बाहेर SCL चौकार. धावसंख्या आहे 40, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकामधील. खूप चांगली बॅटिंग करतोय अक्षय हा फलंदाज. बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत अक्षयने. स्वरा फायटर्स फाईट करावी लागेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 41. दोन्ही कॅप्टन या टॉस साठी. ठाणोबा विठ्ठलाई आणि गौसिया स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये सामना असेल. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. यानंतर दोन्ही संघ लीग मधील शेवटचा सामना खेळणार आहेत. दोन्ही संघ शेवटचा सामना लीग मधील त्यांचा खेळणार आहेत. यावीस लॉफ केलाय, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. शेवट गोड केलाय, लगावलाय षटकार शेवटच्या चेंडूवरती किरणने. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 47. 48 धावांचं टार्गेट सेट केलंय स्वरा फायटर्स या संघाने कोटकर बॉईज या संघासमोर. टॉस आपण करूया कृष्णा, आपण या टॉस साठी. ठाणोबा विठ्ठलाई आणि सामना असेल तो म्हणजेच गौसिया स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये. आदरणीय राज कस्तुरे सरांचा आवाज आपण ऐकूया. हॅलो. त्याचबरोबर मी गुंड्या स्पोर्ट संघाचे संघमालक बाळू भोसले सरांना आमंत्रित करतो. आणि आत्ता नाणेफेकीमध्ये गौशिया स्पोर्ट बॉल फर्स्ट, त्यांनी प्रथमतः क्षेत्र रक्षणाचं डिसिजन घेतलेलं आहे. तत्पूर्वी आत्ताच गुंड्या स्पोर्ट्स ऐनवाडी संघाचे संघमालक स्वयं बाळू भोसले साहेब आमच्या सोबत आहेत. साहेब, तुमच्या संघाने या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं आणि खरोखरच आत्ताच्या पर्यंतच्या सत्रात तुमच्या सर्व संघाने त्यांचा यशाची वाटचाल सुखत सर्व संघ 100% प्रतिनिधी देत गेले. आणि या आयोजन संयोजनाबद्दल आणि तुमच्या खेळाडूने केलेल्या खेळाबद्दल प्रथमतः तुम्ही सांगा, तुमची काय त्यांच्या या खेळाबद्दल आकर्षणता असेल? नमस्कार, मी भुवन भोसले, गुंड्या स्पोर्ट्सचे ओनर. माझं एकच मुलांना बोलणं होतं की तुम्ही एकमेव एक जीवन खेळा, मॅच हारो किंवा जिंको. ते त्यांनी माझ्या आतापर्यंत त्यांनी जे पूर्ण मी जे विश्वास दाखवला तो त्यांनी विश्वास पार पाडलाय. दुसरं म्हणजे हे नियोजन जे नियोजन केले तुम्ही ते एक नंबर मला आवडलं. कारण एवढ्या लांबनं पोरं वगैरे येत्या, ते ट्रेनचा प्रवास लांब लांब नाही, त्यात झोप नाही काय नाही. आणि तुझं नियोजन आहे ते एक नंबर आहे. त्यानंतर आमचे पोलीस पाटील कलंदर कुरुजे यांनी ते जेवण पण दिलं ते दुपारच्या वेळेत, ते तर एक नंबर आहे. एवढं बोलून मी 2 शब्द माझे संपवतो. नाही नाही, खरोखरच तुमच्या गावाचे 2 प्रतिनिधी आहेत. खरोखर आजचा 2 दिवसाचा स्नेहभोजनाचा आपण ज्यांच्या माध्यमातून आस्वाद घेतोय ते व्यक्तिमत्व म्हटलं तर ऐनवाडी धनगरवाडी गावचे विद्यमान पोलीस पाटील आणि एक समाजाच्या साठी सदैव कार्यरत असणार असं व्यक्तिमत्व आणि क्रिकेट खेळणाऱ्या मुलांसाठी कायम प्रयत्नशील राहून मोटिवेशनाची प्रथमतः भूमिका निभावणार असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याबद्दल आपण बोलू तितकं कमीच आहे.
त्याचबरोबर त्यांचे स्वकीय हनीफभाई पन्हाळकर यांचंही या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं चषक त्यांच्या माध्यमातून मिळालंय. त्यांचंही आम्ही आयोजक संयोजकांच्या वतीने कौतुक नव्हे त्यांची वाहवा करावी तितकी कमीच आहे. ही जोडगोळी कायम क्रिकेटमध्ये क्रिकेटला मोटिवेशन देण्यासाठी मुलांच्या पाठीशी उभं राहणारी ही जोडगोळी कायम रित्या यशस्वी राहो ही आई मी जगदंबेचरणी प्रार्थना करेल. आणि तुमची खरोखरच या स्पर्धेसाठी तुमच्या संघाने आणि सर्व प्रतिनिधींनी मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल आयोजक संयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं मनस्वी हार्दिक अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धावसंख्या आहे एक बाद एक ही धावसंख्या आहे. राजू बाद झालेत. अनिकेत आणि अमर ही जोडी आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज अनिकेत आहे. संघनायक बंटी या नावाने सुपरजी संपूर्ण सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये आणि सह्याद्री क्रिकेट असोसिएशन च्या माध्यमातून सह्याद्री क्रिकेट लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. गॅप मधून सीमा ऋषीच्या बाहेर एस सी एल चौकार येतोय अनिकेतच्या बॅट मधून हा पहिला चौकार. धावसंख्या आहे पाच. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे कारण की 48 धावा बनवायच्या आहेत. बॅकफूटला जाऊन स्क्वेअर कट केली होती परंतु बॅड बाउन्स मी तर म्हणेन. चेंडू पडला तेव्हा अक्षरशः तिथे थांबला आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या आहे सहा. हा सामना जिंकणं स्वरा फायटर्स या संघासाठी फार महत्वाचा आहे कारण की त्यांच्यासाठी हा सामना डू ऑर डाय आहे. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी होती आहे या पहिल्या षटकामध्ये. किरणच्या माध्यमातून एक चौकार आलाय परंतु इकॉनॉमिकल षटक आपण पाहतोय कारण की एक विकेट देखील मिळवली आहे या षटकामध्ये किरणने. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि यस फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. हा दुसरा धक्का आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2-6 आणि आता मात्र 18 चेंडू शिल्लक आहेत. 42 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी कोटकर बॉईज या संघाला. क्या बात आहे. चांगला स्ट्रोक आहे आणि सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा षटकार अनिकेतच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 12. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय गोलंदाज अमोलच. फलंदाज अनिकेत ने षटकार लगावलाय. खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे अनिकेत. संघनायक आहे कोटकर बॉईज या संघाचा. 48 धावा बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. 4 षटकांमध्ये आणि 2 विकेट किरणने मिळवले. पहिल्या षटकामध्ये ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका अलोंग द कार्पेट. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 13. जिंकण्यासाठी अजूनही 35
धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये। चेंडू शिल्लक आहे 16, धावांची गरज आहे 35। विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे कोटकर बॉईज या संघाने। नेक्स्ट मॅच आहे गौसिया स्पोर्ट्स आणि ठाणोबा विठ्ठला 11 या दोन संघांमध्ये। टॉस जिंकलाय गौसिया स्पोर्ट्स या टीमने आणि त्यांनी स्वीकारलं क्षेत्ररक्षण। फुल टॉस, चेंडू स्विच इट, आठवण करून दिले केविन पीटरसनची, सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय फलंदाज प्रेम कस्तुरे यांच्या बॅटमधून। प्रेम कस्तुरे, मी आधीच म्हटलं जेन्युइन ऑलराउंडर आहे। पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी खूप चांगली केली आहे प्रेम कस्तुरे यांनी, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, 9 धावा खर्च केल्या, अनेक सफलता देखील प्राप्त केली आपल्या संघासाठी। क्या बात है, इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक आपण पाहतोय आणि सीमा रेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार प्रेम कस्तुरेच्या बॅट मधून। इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक आपण पाहिला, पहिला चेंडू पाहिला गेला तर स्विच इटच्या माध्यमातून चौकारला आणि आता मात्र लॅब स्ट्रोक इम्प्रोवाइज केलं, फक्त दिशा दिली आणि लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय। फुल टॉस चेंडू आणि मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक काने हा झेल पकडलाय, फलंदाज झालाय बाद, प्रेम कस्तुरे बॅक टू द पवेलियन। सुभाष येत आहेत नवीन फलंदाज, सुभाष चाळके 5व्या क्रमांकावरती येत आहेत। धावसंख्या आहे 21, जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे। चेंडू शिल्लक आहे 13 चेंडू आणि 27 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये। विजयाच्या दिशेने नक्कीच वाटचाल केली आहे, पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धाव होत्या परंतु या षटकामध्ये चांगली फलंदाजी, एक षटकार दोन चौकार आलाय अनिकेतच्या बॅट मधून, एक षटकार आला आणि दोन चौकार प्रेमच्या बॅट मधून आले। इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न खूप चांगले केले होते आणि चौकार येतोय आय थिंक। प्रेक्षक आहेत, कॅमेरामन आहे तिथे आमचा, प्रेक्षक देखील आहेत, चौकार आहे आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25, 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 23 धावांची अजूनही गरज आहे। बघा मोबाईल हरवलाय, कोणाला सापडला तर प्रामाणिकपणे आपण घेऊन यायचं आहे। आय थिंक आमच्या पाठीमागे जिथे जेवण सुरू आहे तिथूनच मोबाईल हरवलाय, कोणाला सापडला तर आपण प्रामाणिकपणे आणून द्या, आपल्याला योग्य ते पारितोषिक दिलं जाईल। पारा चेंडू आणि 23 धाव बनवायचे आहेत। ऑन साइड ला लॉफ केलाय, मिस टायमिंग आहे, स्वतः गोलंदाज जातोय चेंडूवरती आणि क्या बात है, अप्रतिम कट एंड बॉल, फलंदाज झालाय बाद या सामन्यामधील ही गोल्डन विकेट मिळवली आहे फलंदाज अनिकेत उर्फ बंटी, बॅक टू द पवेलियन। सापडलाय मोबाईल, खरंच त्याचे हृदयाचे ठोके वाढले होते कारण की मोबाईल फार किमती वस्तू आहे, त्याच्यामध्ये अनेक कॉन्टॅक्ट असतात आपल्या जवळच्या माणसांची, ते कॉन्टॅक्ट केले तर प्रॉब्लेम होऊ शकतो। मिस टायमिंग आहे, पुन्हा एकदा झेलची शक्यता आणि आता मात्र हा झेल झालाय ड्रॉप, क्षेत्ररक्षकाने केली चूक
आणि ती चूक महागात पडली आहे, कारण की जीवनदान मिळत आहे फलंदाज विजयला आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 27 जिंकण्यासाठी 21 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. अनिकेतची गोल्डन विकेट मिळवली गोलंदाज विशालने, खूप चांगला झेल पकडला फॉलो थ्रू मध्ये. पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स आणि खूप चांगलं बॅकअप आहे यष्ट्यांच्या पाठीमागे. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्रक्षक आला होता आणि 22 स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या आहे 28. 9 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दुपारचं हे सत्र सुरू आहे. रगरगते उन्हामध्ये हा सामना सुरू आहे. कोटकर बॉईज आणि स्वरा फायटर्स या दोन संघांमध्ये. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव झाली पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि यस फिंगर अप. फलंदाज झाले बाद बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का. सुभाष साळके बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आपण पाहू शकाल 29 आहे. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचायतचा इशारा येते. व्हाईट बॉल मिळते. अवांतर धाव. धावसंख्या आहे 30. 18 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता आणि त्याच्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. एकच धाव. धावसंख्या आहे 31. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 7. बनवायचे धावा 17 या सामन्यामध्ये. कोटकर बॉईज या संघाला. 20 बॅटमध्ये येतोय हा संघर्षाचा शंखनाद करणारा पहिला संघर्षमय षटकार. आणि या षटकाराने विजयने विजयाच्या आशा पल्लवित केलेत, कारण की नावातच विजय आहे. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धाव 11. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. खूप चांगली बॅटिंग विजय करतोय आपल्या संघासाठी. यावीस क्या बात आहे. ऑन साइड ला फ्लिक केलंय. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. खराब क्षेत्ररक्षण. चुका चुका आणि चुका केलेत स्वरा फायटर्स या संघाने. आणि चौकार येतोय. जिथे 1 किंवा 2 धाव होत्या तिथे मात्र मिळतोय हा चौकार. आणि या 4 धावा नक्कीच टॉनिकचं काम करतील, संजीवनीचं काम करतील कोटकर बॉईज या संघासाठी. अजयने जर सामना जिंकून दिला तर महेश चाचे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलं स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतं डीप मध्ये. फिल्डर आहेत क्या बात. हे चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढीच चांगली फेकी मिळतील या चेंडूवरती. 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 43. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 4 चेंडू शिल्लक आहेत. याआधी देखील असा सामना आपण पाहिला आणि आनंदने तो सामना टाय केला होता. 4 चेंडू 5 धावांची गरज आहे.
चांगलं कमबॅक केलं या सामन्यामध्ये कोटकर बॉईज या संघाने. अजयने सामना जिंकून दिला तर 1001 रुपयांचं पारितोषिक असेल. शॉर्ट आर्म बोल केला, डीप मध्ये फिल्डर आहेत स्क्वेअर लेगला. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 1001 रुपयांचं पारितोषिक असेल. महेश दादा चाचे यांच्याकडूनही सुवर्ण संधी आहे. 3 चेंडू आणि बनवायच्या धावा 4. स्ट्राईक इनला फलंदाज विजय, ज्या विजयने एक षटकार लगावलाय. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. फर्स्ट बाउन्सरचा इशारा येतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत, 3 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन आपण पाहतोय, कारण की 3 चेंडू आणि बनवायच्या धावा 3 या सामन्यामध्ये कोटकर बॉईज या संघाने जर हा सामना जिंकला तर जवळजवळ ते क्वालिफाय होतील टॉप 4 मध्ये. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि विजयने थांबवलाय. जिथे एक धावेचा प्रयत्न नक्कीच केला होता फलंदाज संतोषने आणि संतोषला थांबवलं विजयने. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे विजयला की हा सामना मी जिंकून देऊ शकतो. आणि यस, MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केलाय आणि गोल्डन षटकार लगावलाय आणि सामना जिंकलाय कोटकर बॉईज या संघाने. अभिनंदन तुषारजी कोटकर यांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य आपण पाहू शकाल, कारण की त्यांचा संघ दाखल होतोय टॉप 4 मध्ये. कारण की हा चौथा विजय मिळवलाय तो म्हणजेच कोटकर बॉईज या संघाने. अभिनंदन कोटकर बॉईज या संघाचं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विजयने विजय मिळवून दिलाय कोटकर बॉईज या संघाला. विजय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. विजय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे.